राजकारणात कोणतं सरकार किती दिवस टिकेल आणि कोणाची खुर्ची कधी जाईल याचा काही नेम नाही सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू आहे येत्या तेरा एप्रिल रोजी नवा मुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेईल असं भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं भाजपचे ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी नेतृत्व बदल होणार असल्याचा दावा केला आहे आपल्याच पक्षाच्या आमदाराने हा दावा केल्याने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हा घरचा आहेरस मिळाला आहे उगादीच्या दिवशी राज्यात नवं वर्ष साजरं केलं जाईल त्यानिमित्ताने राज्याच्या उत्तरेकडील भागातील नेताच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल असंही पाटील यांनी सांगितलं बासनगौडा पाटील हे माजी केंद्रीय मंत्री आहेत येडियुरप्पा यांचे ते पक्षातीलच विरोधक म्हणून ओळखले जातात या विधानानंतर आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत भाजपने काँग्रेस जनता दलाकडून सत्ता खेचून आणली मात्र आता भाजपमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आहे येडियुरप्पा यांचं सध्याचं वय सत्याहत्तर आहे कदाचित त्यामुळे हा दावा केला गेला असावा असा अंदाज आहे पण हा दावा जर खरा असेल तर त्यामुळे आगामी काळात कर्नाटकच्या राजकारणात अनेक घडामोडी घडलेल्या दिसतील आता यावर बी एस येडियुरप्पा यांच्याकडून काय उत्तर येतं हे पाहावं लागणार आहे पण आपल्याच पक्षाच्या आमदाराने असा खळबळजनक विधान केल्याने देशभरात याची चर्चा होते